आपण बघतोय, काल केंद्र सरकारनं 2.5 रुपये आणि महाराष्ट्र सरकारनं 2.5 रुपयाची दरामध्ये टॅक्समध्ये कपात केली आणि त्यामुळे 5 रुपयांची सवलत देण्यात आल्याचं काल जाहीर करण्यात आलं. असलं तरी सुद्धा ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं, कारण मुंबईमध्ये पेट्रोलच्या किमतीमध्ये 4.37 रुपयांची कपात झाली आहे, तर डिझेलमध्ये 266 रुपयांची कपात झालेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. सरकारनं पेट्रोलच्या किमतीमध्ये 5 रुपयाची कपात केली असली तरी महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर, मुंबईतील अनेक पेट्रोल पंपावर सरसकट 5 रुपयाची कपात दिलेली जात नाही. साधारण 4.5 रुपयापर्यंतचीच कपात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेली आहे. आणि या ठिकाणी संभ्रम पेट्रोल भरणाऱ्या जे वाहन चालक आहे किंवा जे गाडी मालक आहे त्यांच्यामध्ये संभ्रम दिसून येतोय, कारण आजचा जर पेट्रोलचा भाव बघितला तर 87.06 रुपये इतका आहे, जो काल 91.43 रुपये एवढा भाव होता. म्हणजे हा 86 रुपयांनी कमी व्हायला पाहिजे, 86 रुपयापर्यंत कमी व्हायला पाहिजे होता, मात्र तसं झालेलं नाही. आपल्यासोबत पेट्रोल भरायला आलेले काही वाहन मालक आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय आढळतंय आणि काय आपली म्हणणं आहे. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, जर का सेंट्रल गव्हर्नमेंटनी 2.5 रुपये आणि स्टेट गव्हर्नमेंटनी 2.5 रुपये असे दोघांनी मिळून जर का 5 रुपयाची आम्हाला सवलत दिलेली आहे त्याच्या भावात पेट्रोलच्या, तर ती आम्हाला निश्चितच इथे पेट्रोल टँकच्या भावात सुद्धा दिसली पाहिजे, जी मला इथे आढळून येत नाही आहे. 1.10 माझ्याकडे स्वतःकडे एक बिल आहे ज्याच्यावरती क्लिअर कट दिसतं की मी 91.15 रुपयांनी पेट्रोल भरलेलं आहे, तर निदान आज मला ते 85 रुपयांनी तरी नक्कीच मिळायला पाहिजे या अपेक्षेने मी आलेली आहे. जरी त्यांनी 87 रुपयांनी दिलं तरी मी आज पेट्रोल भरणार, कारण तर माझ्या गाडीत गरज आहे पेट्रोलची, गाडीशिवाय मी जाऊ शकत नाही आहे. फक्त मला एवढंच म्हणायचंय की कुठेतरी माझी ग्राहक म्हणून फसवणूक होताना मला दिसते. म्हणजे पेट्रोल पंप चालकांचे जे दर असतात ते वरनं हे त्यांना मेसेज येतो, पण कुठेतरी सरकारकडनं यामध्ये, कारण सरकारकडनं जे भाव येतात जी माहिती आहे त्यानुसार केंद्र सरकारने 2.5 रुपये कमी केले, महाराष्ट्र सरकारने अजून पूर्ण 2.5 कमी केलेले नाही. आजच्या हेडलाईन्स मध्येच मी ही गोष्ट वाचलेली आहे की जेव्हा केंद्रीय सरकारने 2.5 रुपयाची सवलत दिलेली आहे त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 2.5 रुपयाची सूट दिलेली आहे, हे महाराष्ट्र टाइम्स मधलं आज सकाळचा आर्टिकल मी सांगते तुम्हाला. आणि म्हणूनच माझं एवढंच म्हणणं आहे की 85 रुपयांनी मला हे पेट्रोल मिळावं. नाराजी व्यक्त केली जाते आहे, 5 रुपयाची घोषणा काल सरकारनं जाहीर केली, मात्र 5 रुपये कमी दराने पेट्रोल मिळत नाही. साधारण कुठेतरी 4 रुपये 4.5 रुपयांपर्यंत पेट्रोलचे दरमध्ये कपात झालेली आहे, त्यामुळे सरकारनं जे आश्वासन दिलं ते प्रत्यक्षात पेट्रोल पंपावरती पेट्रोल मशीनवरती दिसून येत नाही, यामुळे नागरिक त्रस्त आणि नाराज सुद्धा आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन कुबडेसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18, लोकमत, मुंबई. आपण बघितलं, काल 5 रुपयांची कपात जाहीर केलेली आहे, मात्र प्रत्यक्षात आज पेट्रोल पंपांवर फक्त 4.37 रुपयांची कपात पाहायला मिळते आणि त्यामुळं ग्राहकांमध्ये नाराजी पसरली.